महाराष्ट्रातील आजी माजी सैनिक आणि विधवा पत्नींना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय म्हणजे सैनिकांप्रती महाविकास आघाडी सरकारची कर्तव्य भावना असल्याचं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे केलं. गेल्या आठवड्याभर ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाबद्दल कृतज्ञता म्हणून आजी माजी सैनिक, विधवा सैनिक पत्नी आणि विविध सैनिक संघटना भेटून मंत्री मुश्रीफ यांचं अभिनंदन करीत आहेत. यावेळी मुश्रीफ म्हणाले, सैनिक बंधूंनो, तुम्ही डोळ्यात तेल घालून प्राणांची बाजी लावून सीमेवर भारत मातेचं रक्षण करीत असता, त्यामुळेच आम्ही घरात सुखाचे चार घास खाऊन सुरक्षित राहत असतो. त्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात दिलेली ही सूट ही सरकारने केलेले उपकार नसून आमचे, समाजाचे आणि पर्यायाने सरकारचे कर्तव्य आहे, अशी माझी भावना आहे. यावेळी कॅप्टन मारुती कांबळे, बेलवडे खुर्द, सुभेदार लगमान्ना कांबळे वडगाव, हवालदार महादेव कांबळे, नायक राजू कुलकर्णी जयसिंगपूर, हवालदार संजय माने जयसिंगपूर, सुभेदार मेजर गणपत घोलप नावली, हवालदार महादेव धनवडे कागल, नायब सुभेदार विश्वास कांबळे धरणगुत्ती, कॅप्टन काशीनाथ कांबळे धरणगुत्ती, समाज कल्याणचे माजी सभापती गोपाळ कांबळे जयसिंगपूर, आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन पंचशीलचे आजी माजी सैनिक संघटना कोल्हापूर हे उपस्थित होते. हो हो, थँक्यू थँक्यू. कोण कोण आहे तुम्ही? बर, अहमदनगरचे. बर, आणि नगरचे. बर, बिराजवाडीचे. बर बर बर, कागद कागदचे. थँक्यू, आभारी आहे एवढं आठवणीनं तुम्ही माझे आभार मानल्याबद्दल. पूर्वी काय होतं, हो हो, पूर्वी काय होतं, शौर्य पदक जो सैनिक मिळवत होता त्यालाच आपण मालमत्ता करामध्ये सूट दिली होती. आता आजी माजी विधवा सगळ्यांना आपण आता सूट दिलेली आहे मालमत्ता करामध्ये. हा, तुम्ही आता एवढा जीव धोक्यात घालून आमचं संरक्षण करताय, त्याबद्दल आपण हे जाणीव ठेवून सन्मान तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने काय तुमच्यावर उपकार केलेले नाही, शासनाने कर्तव्य केलंय. हा, ओके, थँक्यू, आभारी आहे. थँक्यू थँक्यू, आभारी आहे.